मागेल त्याला शेततळ या उपक्रमाची नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून निवड यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांची टंचाई भासणार नाही कृषी विभागाचा दावा आणि प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव घेण्याचा शासनाचा निर्णय कृषी आणि पणन मंत्री सदाभाऊ खोत यांचं प्रतिपादन नमस्कार कृषी वार्ता बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त देशातल्या दहा नाविन्यपूर्ण राज्याच्या मागेल त्याला शेततळं या महत्वाकांक्षी उपक्रमाची निवड करण्यात आली आहे नागरी दिनानिमित्त देशातल्या नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांची पुस्तिका तयार करण्यात आली आहे या पुस्तिकेत मागील त्याला शेततळं या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे राज्यात आतापर्यंत तीस हजार शेततळी पूर्ण झाली असून राज्य सरकारनं एकशे वीस कोटी रुपये खर्च केले आहेत मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेततळी तयार करण्यात आली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एक लाख शेततळी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे राज्यात गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या खरीप हंगामात सव्वा लाख क्विंटल जादा बियाणं उपलब्ध आहे त्यामुळे कोणत्याही भागात बियाण्यांची टंचाई भासणार नाही असा दावा कृषी विभागाच्या सूत्रांनी केला आहे देशात दीर्घकालीन सरासरीच्या जवळपास शहाण्णव टक्के पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे मागणीच्या तुलनेत दीड लाख क्विंटलपेक्षा जास्त बियाणं बाजारात उपलब्ध या यादृष्टीनं नियोजन असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहा शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव घेण्याचा निर्णय घेतला असून या महोत्सवाच्या माध्यमातून प्रगत कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल असं प्रतिपादन कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे कराड इथं नुकताच आंबा महोत्सव झाला या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ निर्माण झाली असून त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळत आहे असं खोत यांनी यावेळी सांगितलं आंब्यावर बाष्प प्रक्रिया करून त्याची भारतातून न्यूझीलंडमध्ये निर्यात केली जाणार आहे कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन विकास प्राधिकरणानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे आंब्यावर केल्या जाणाऱ्या बाष्प प्रक्रियेला न्यूझीलंडच्या प्राथमिक उद्योग मंत्रालयानं मान्यता दिली असल्याचं सा प्राधिकरणानं सांगितलं यंदाही वर्षी एवढ्या क्षेत्रावर बटाटा लागवड झाली आहे पोषक हवामानामुळे बटाट्याचं उत्पादन सत्तेचाळीस दशलक्ष टनांवर राहील असा अंदाज राष्ट्रीय फलोत्पादन मंडळानं व्यक्त केला आहे लागवड क्षेत्रात झालेली वाढ यामुळे भरघोस उत्पादनाची शक्यता मंडळानं वर्तवली आहे आणि आता पाहूयात बाजारभाव जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत निराळा उल्लेख नसल्यास हे भाव क्विंटल आहेत गहू कमाल क्विंटल किमान दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल ज्वारी बावीसशे सतराशे बाजरी सतराशे सोळाशे पन्नास भेंडी दोन हजार पाचशे पंधराशे कोबी नऊशे सातशे फ्लावर दोन हजार पंधराशे केळी तीनशे पन्नास दोनशे पन्नास आंबा पाच हजार तीन हजार पाचशे आणि लिंबू कमाल तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल किमान दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट एगमार्कनेट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या आणि आता पाहूयात हवामानाचा अंदाज नमस्कार महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला ते गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते तसेच पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसात राज्यातील कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही पुढील चोवीस तासात पूर्व विदर्भात एक दोन ठिकाणी मेघ गर्जनेसह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनी वादळी वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी फळ भाजीपाला पिकांना आधार द्यावा कोकणात आंब्यामध्ये तयार फळे सकाळी दहाच्या अगोदर व दुपारी चारच्या नंतर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पक्वतेला काढावीत काढलेली फळे साका टाळण्यासाठी व उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सावलीत ठेवावीत शिफारशीनुसार बुरशीनाशकाची व इथिलिनची प्रतिक्रिया प्रक्रिया करून पिकवावीत आंब्याची वाहतूक शक्यतो रात्रीच्या वेळी करावी मध्य महाराष्ट्रात वाढते तापमान कोरडे हवामान व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर ठिबक पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक सरीतून पाणी द्यावे मराठवाडा विभागात उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी फळबागात व भुईमुख पिकात पाणी व्यवस्थापन करावे तसेच फळबागात नैसर्गिक आच्छादनाचा वापर करावा पाणी शक्यतो सायंकाळी द्यावे उन्हापासून उन भाजीपाला पिकांच्या संरक्षणासाठी शक्य असल्यास शेडनेटचा वापर करावा संत्र व डाळिंब फळबागेत मृग बहार घेण्यासाठी झाडांना पाण्याचा ताण द्यावा पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत येणाऱ्या चारा पिकांची पेरणी करावी विदर्भात उन्हाळी धान पिकात कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचवीस ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन पॉईंट पाच ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून लागवडीनंतर दहा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात उन्हाळी तीळ पिकावरील तुडतुडे पाने गुंडाळणारी अळी पाने खाणारी अळी बोंड पोखरणारी अळी यापैकी कशाचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी क्वेनॉल फॉस पंचवीस टक्के प्रवाही वीस मिलीलीटर दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे धन्यवाद आणि आता जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस अंश सेल्सिअस किमान सत्तावीस अंश सेल्सिअस पुणे नागपूर त्रेचाळीस तेवीस औरंगाबाद सदोतीस एकवीस सोलापूर चाळीस बावीस आणि नाशिक कमाल पस्तीस किमान अठरा अंश सेल्सिअस हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in डब्ल्यू डब्ल्यू डॉट मुंबई या संकेतस्थळाला भेट द्या याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या भारतात आंब्याचं क्षेत्र हे जगात सर्वाधिक म्हणजे तेवीस लाख बारा हजार हेक्टरच्या आसपास आहे जवळपास जगातील पन्नास ते साठ टक्के आंबा हा भारतात उत्पादित होतो पण हवामान बदलाच्या समस्यांमुळे हे पीक कुठे ना कुठेतरी संकटात आलेलं ला आहे लागवडीपासून ते काढणी पश्चात टप्प्यांपर्यंत जर आपण सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला तर ह्याच्यामधून नक्कीच आपल्याला फायदा मिळवून देणारं हे पीक आहे पण त्यासाठी गरजेचं आहे ते तंत्रज्ञान काळजी आणि व्यवस्थापन आणि ह्या संबंधितच आजचा आपला विषय आहे आंबा काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन आणि या महत्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे सहाय्यक सर व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले मिलिंद जोशी सर नमस्कार सर खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमात नमस्कार चला तर मग मंडळी वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला सर सर्वप्रथम आम्हाला सांगा की आंबा पश्चात जो आपला विषय आहे तर ह्या कामांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे आणि कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत व्यवस्थापन हा सगळ्यात असणारा भाग आहे आपण जर बघितलं तर साधारणपणे पंचवीस ते तीस टक्के उत्पादन हे सुगी पश्चात तंत्रज्ञानात योग्य न वापरल्यामुळे बरोबर आपण जर त्याचा विचार केला तर काढणी आणि काढणीच्या आधी पक्वता पक्वता काढणी त्याच्यानंतर प्रतवारी पॅकेजिंग निर्यातीसाठी आवश्यक असणारे जे विविध आहेत या सगळ्यांचा समावेश हा कांबा काढणी पश्चात व्यवस्थापनामध्ये येत पण मग या पक्वतेचं महत्व काय आहे जसं तुम्ही आता उल्लेख केलेला की काढणी करताना काय आपण काळजी घेणं गरजेचं आहे पक्वतेचं महत्व पहिल्यांदा आम्हाला सांगा पक्वता म्हणजे फळ काढणीची वेळ आपण ते कधी काढतोय याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आपण जर बघितलं की काढणी जी आहे ती जर पन्नास टक्के पंचावन्न टक्के अवस्थेमध्ये जर केली तर पिकल्यानंतर आंब्याला सुरकुत्या पाडतात आंब्याला दर मिळत नाही त्याला वास येत नाही त्याला चव येत नाही आता हे सगळे गुणधर्म जर त्याला येत नसतील तर ते बाजारात त्याला दर मिळत नाही आणि बाजारात दर मिल... न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत सर्वसाधारणपणे पंचावन्न ते साठ टक्केची जर काढणी केलेली असेल तर त्याच्यामध्ये गुणवत्ता आंब्याची खूप कमी राहते आपल्याला ऐंशी टक्केच्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जर त्याची पक्वता असेल तर असा आंब्याला बाजारात दर चांगला मिळतो त्यामुळे त्याची पक्वतेच किती टक्के त्याची पक्वता आहे हे ओळखणं सगळ्यात महत्वाचं आहे अच्छा पण मग निकष कोणकोणते आहेत जे आपल्या शेतकऱ्यांनी प्रेक्षकांनी लक्षात सर्वात महत्वाची गोष्ट जर बघितली असेल तर हापूस आंब्याच्या बाबतीत जर विचार केला तर त्याचा एक खांदा हा हो वरच्या बाजूला जातो आणि दुसरा खांदा खालच्या बाजूला जातो आणि देठ हे ते आतल्या बाजूला जातं जेणेकरून देठ मध्ये आणि दोन्ही बाजूचे खांदे वर आलेले अच्छा अशा पद्धतीने जर आपण केलं ते जर बघितलं त्याच्यावर आपल्याला त्याची पक्वता निश्चितपणाने ओळखता येऊ शकतो दुसरा महत्वाचा जी गोष्ट असते ती म्हणजे त्याचा रंग आंब्याचा जर हिरव्या अवस्थेत रंग बघितला असेल तर तो अतिशय गडद असतो आणि जसं जसा आंबा पकवा व्हायला हो लागतो तसा त्याचा कल रंग हा पिवळसर व्हायला सुरुवात होते आणि हे काढणीचं महत्वाचं लक्षण आहे अच्छा म्हणजे हे जे निकष आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत बरोबर बरोबर काढणी करताना आपण कोणती काळजी घेऊ शकतो ज्यामुळे आपलं जे नुकसान होण्याचं आहे ते आपलं नाही होणार सर्वात महत्वाची गोष्ट काढणीच्या वेळी जी असते ती देठासहित काढणे जर आंबा काढताना आपण देठासहित नाही काढला तर त्याचा चीक जो आहे तो त्या फळाला लागतो कि किंवा आपण जे काढलेली फळे आहेत त्यांनाही लागतो आणि ला ला। तो जर चिक त्या फळांना लागला तर त्याच्यावरती काळे डाग पडतात पर्यायने बाजाराच्या दृष्टीनं त्याची किंमत कमी होते बरोबर त्यामुळे काढणी करताना आपण जर कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला जो नूतन झेला आहे त्या झेल्याचा जर आपण वापर केला तर निश्चितपणाने आपल्याला देठासहित काढणी करता येते आपण जर पारंपरिक झेले बघितले असाल तर त्याच्यामध्ये बांबूची पट्टी किंवा स्टीलची पट्टी किंवा पत्रेच्या पट्टीचा वापर करून झेले बनवलेले होते त्यामध्ये काय होतं की ज्या वेळेला फळ काढलं जातं तेव्हा ती फांदी पण ओरबडली जाते आणि ती फांदी ओरबडली तर देठा जवळ जर तुटला तर त्याच्यातनं सगळा जो चीक आहे तो बाहेर पडतो त्या त्या फळाला लागतो बाजूच्या फळांना लागतो त्याच्यामुळे तर नुकसान होतच पण त्याच्याबरोबर हे जे झाड ओरबडलं जाणार आहे ते जर झाड ओरबडलं गेलं तर त्याच्यामुळे पुढच्या वर्षी जे येणार उत्पन्न आहे त्याच्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्याच्याबरोबर देठ जोरात जेव्हा आपण ओढतो तेव्हा देठाशीही त्याला इजा होते आणि जेव्हा इजा होते तेव्हा त्याच्यावर ती रोग रो होण्याची शक्यता नाकारते त्यामुळे काढणीमध्ये दे, ती देठासहित जर आपण काढणी केली किंवा आता सुरुवातीला आपण मोठं देठासह काढलं आणि नंतर जर ते छोटं करून जी अशा पद्धतीने जर काढलं तर निश्चितपणाने आपल्याला फळाची गुणवत्ता चांगल्या प्रकारे राखण्यासाठी मदत करतो म्हणजे अशा प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे पण मग सर जर आपल्याला आंब्याची प्रतवारी उल्लेख केलेला पहिल्यांदा तर ती जर करायची असेल तर ती कशा प्रकारे करू शकतो प्रतवारी करताना पहिली जी प्रतवारी होते ती जेव्हा आंबा काढला जातो तिथेच पहिली प्रतवारी होते अच्छा त्याच्यामध्ये काय केलं जातं की आधी देठ तुटलेला आहे ज्याचा जर काढताना एखाद दोन फळांचा जर देठ तुटलेला असेल तर तो आधीच बाजूला केला जातो कारण त्याच्यावरती नंतरच्या अवस्थेमध्ये त्याच्यावरती काळे येणार त्यामुळे ते आधी आंबे बाजूला केले जातात त्याच्याबरोबर जेव्हा काढलेली फळं आहेत त्याच्यामध्ये कीड किंवा की रोगग्रस्त जे फळं असतील आपटलेली फळं असतील खरचटलेली फळं असतील तर ती पहिली बाजूला केली जातात हे त्याचं प्राथमिक प्रतवारी त्याची केली जाते त्याच्यानंतर त्याचा देठ सारखा करून अगदी छोटा देठ ठेवून अर्धा ते एक सेंटीमीटर ठेवून वरचा देठ कट केला जातो आणि ते आंबे क्रेटमध्ये ठेवताना उभ्या पद्धतीने ठेवले जातात डेट तुटू नये काही जण तर त्याचं कुशनिंग करतात पेंढ्याचं अच्छा आणि ठेवतात जेणेकरून तो आंबा एकमेकाला घासला जाऊ नये त्याची गुणवत्ता कमी होऊ नये शेतकरी पण आता खूप ऍडव्हान्स व्हायला हो लागले त्यांना नवीन पद्धतीचा अवलंब करायला लागलेले नक्कीच नक्कीच मग अशा प्रकारची म्हणजे प्रतवारी करू शकतो की अजून वेगवेगळे आपल्याला उपाय आहेत हा झाला प्राथमिक प्रतवारीचा भाग त्याच्यानंतर दुसरी जी प्रतवारी असते ती शेतकऱ्याच्या पॅक मध्ये किंवा त्याचं जिथे आपण तो पॅकिंग करतो त्या ठिकाणी नेल्यानंतरची दुसरी प्रतवारी केलं जातं की डागी आणि बिंडागी हे दोन आंबे पहिले वेगळे केले जातात अच्छा त्याच्यानंतर वजनानुसार त्याची केली जाते सर्वसाधारणपणे स्थानिक विक्रीसाठी जे प्रतवारी केली जाते त्याच्यामध्ये दीडशे पेक्षा कमी दीडशे ते दोनशे ग्रॅम दोनशे ते अडीचशे ग्रॅम अडीचशे ते तीनशे ग्रॅम तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त अशा प्रकारची प्रतवारी वजनानुसार केली जाते आणि ती वजनानुसार केल्यानंतर मग त्याच्या आता जर स्थानिक बाजारपेठांचा विचार केला तर त्याच्याप्रमाणे के पण मग प्रतवारीसाठी हेच निकष महत्वाचे आहेत की ज्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे कारण का त्यावरतीच तुमचं मार्केटिंग तुम्हाला बाजारभाव त्यावरती मिळणार आहे अजून काही वजनाचं जसं निकष आहेत तसं निर्यातीच्या दृष्टीने जर विचार केला तर निर्यातीचे प्रतवारीचे निकष वेगळे अच्छा निर्यातीसाठी जो आंबा लागतो त्याचं वजन सव्वा दोनशे ग्रॅम ते तीनशे ग्रॅम पर्यंत लागतं अच्छा ते देठासहित लागतं फळ देठासहित नसेल तर निर्यातीला चालत नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट की ती कीड किंवा रोगग्रस्त नाही ना, ना याची खातर जमा केलेली असती बरोबर आणि तीन प्रकारचे जे साधारणपणे ग्रेडिंग केलं जातं ते उत्कृष्ट दुय्यम आणि कनिष्ठ अच्छा जो तीन नंबरची जी ग्रेड आहे ती सर्वसाधारणपणे प्रोसेसिंगसाठी किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये जिथे कमी भाव मिळतो अशा बाजारपेठेमध्ये ती पाठवली जाते अच्छा आणि एक नंबरचं जो फळ ते निर्यातीसाठी किंवा स्थानिक विक, विक्री व्यवस्थापनासाठी प्रतवारी अच्छा होते नक्कीच पण मग जसं उल्लेख केला की पॅकेजिंग आणि निर्यात तर पॅकेजिंग जर मला करायचं असेल आता मी आंबा उत्पादक आहे आणि मला पॅकेजिंग करायचंय तर त्याबाबत कोणकोणते महत्वाचे निकष आहेत आणि त्याचबरोबर जर मला निर्यात करायची आहे तर त्यासाठी मला कोणती काळजी घेणं गरजेचं आहे तर ते तुम्ही आम्हाला सविस्तरित्या एकदम नीट सांगाल तर पॅकेजिंगचा जर विचार केला तर दोन प्रकारचं पॅकेजिंग आहे निर्यातीसाठीचं पॅकेजिंग वेगळं आहे आणि स्थानिक बाजारपेठेसाठीचं पॅकेजिंग वेगळं अच्छा स्थानिक बाजारपेठेसाठी सर्वसाधारणपणे लाकडी पेट्यांचा वापर केला जातो त्याच्याबरोबर जर तुम्ही कर्नाटकाच्या बॉर्डरला जे शेतकरी आहेत ते सर्वसाधारणपणे बांबूच्या करंड्यांचा वापर करतात अच्छा बांबूच्या करड्यामध्ये ते आंबे पॅक करून पाठवले जातात अच्छा आता लाकडी पेट्यामध्ये ज्या वेळेला ते भरतात तेव्हा त्याला पेंढ्याचं अस्तरीकरण किंवा गवताचं अस्तरीकरण करतात जेणेकरून ते खराब होऊ नये किंवा वाहतुकीच्या दरम्यान ते घासलं जाऊ नये त्याची गुणवत्ता खराब नये बरोबर आणि त्या लाकडी पेट्यामध्ये डझनानुसार त्यांच्या आंब्याची प्रतवारी वजनाच्या प्रतवारीनुसार ते डझनाच्या हिशोबात ते भरले जातात बरोबर म्हणजे तीन डझन चार डझन पाच डझन सहा डझन सात आठ नऊ आणि दहा सर्वसाधारणपणे या ग्रेडचे आंबे दीडशे ग्रॅम पेक्षा कमी पासून तीनशे ग्रॅम पर्यंतचे वजनाचे आंबे अशा पद्धतीने लाकडी पेटीमध्ये पॅक करून ते पाठवले जातात दुसरा जो प्रकार आहे की आता स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा विक्रीला पाठवताना शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला लागले आपण निर्यातीच्या दृष्टीने विचार केला तर बघितलं असेल की निर्यातीसाठी सर्वसाधारणपणे कोरुगेटेड बॉक्स किंवा थर्माकोल बॉक्सचा वापर केला जातो पण आता स्थानिक विक्रीसाठी सुद्धा त्यांनी मोठ्या पेटीच्या आकाराचे कोरुगेटेड बॉक्स तयार केलेले आणि त्याचा वापर त्यांनी चालू केला कारण जो लाकडी पेट जेव्हा आपण पेटीचा वापर करू तेव्हा पर्यावरणाचा ह्रास होण्याची शक्यता आहे कारण लाकड तोडल्याशिवाय त्याचे पेटे बनवणार कशा नक्कीच आणि त्याचं वजन हे वाढतं तुम्ही कोरवडे बॉक्सचा वापर करता त्यावेळेला निश्चितपणाने त्याचं वजन कमी होतं आणि वाहतुकीला आणखीन पेट्या म्हणजे जिथे शंभर पेट्या जात असेल तर तिथे एकशे दहा पेट्या जाऊ शकतात अच्छा म्हणजे ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने सुद्धा त्याची किंमत कमी होते आणि बाजारपेठेच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी जरी एक रुपया वाचला तरी शेवटी दहा रुपये आपल्या हातात जास्त राहतात त्यामुळे जिथे आपल्याला पैसे वाचवता येतील ती, ती काळजी घेणं आपल्याला निश्चितपणे आवश्यक आहे आता निर्यातीच्या दृष्टीने जेव्हा आपण पॅकिंगचा विचार करतो तेव्हा प्रत्येक देशाचे निकष वेगळे अमेरिकेला तो जो बॉक्स असतो त्याचा बॉक्स साईज ठरलेला आहे तीनशे सत्तर बाय दोनशे पंच्याहत्तर बाय नव्वद एम एम या साईजचाच बॉक्स आपल्याला वापरावा लागतो त्याच्यामध्ये जे काही वायुविजनासाठी जी छिद्र ठेवलेली असतात ती सर्व छिद्र आपल्याला तीनशे तींच, मेसच्या जाळीने आपल्याला बंद करावी लागते अच्छा पण हे देश नाही आहे प्रत्येकाचे वेगवेगळे हे अमेरिकेच्या बाबतीत सांगितलं अमेरिके किंवा ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत हेच निकष आहेत आणि त्याच्यानंतर आपण स्लिवचा वापर करून ते आंबे मध्ये घातले जातात आणि ते बॉक्स मध्ये ठेवले जातात अच्छा ते बॉक्स मध्ये ठेवून नंतर त्याला प्लास्टिक सॅलोटेपनी ते पूर्ण बॉक्स जेवढ्या जेवढ्या ठिकाणी खुली जागा असेल ती सगळी जागा प्लास्टिक टेपचा वापर करून आपल्याला बंद करावी अच्छा त्याच्यानंतर आपण न्यूझीलंडचा विचार केला तर न्यूझीलंडला बॉक्सेस लागतात न्यूझीलंड असेल जपान असेल कारण त्यांना कोरिगेटेड बॉक्स चालत नाही तर थर्माकोलच्या मध्ये सुद्धा वायू विजनासाठी जी जागा असते तिथे आपल्याला नेटचा वापर कंपल्सरी असतो अच्छा पण नेटचाच वापर का कारण का कारण कोणतीही कीड त्या छिद्रात आतमध्ये जाऊ नये आणि ती आपल्या देशातनं त्यांच्या देशात पोहोचू नये अच्छा याच्यासाठी ती त्यांना काळजी घ्यावी लागते आता समजा अमेरिकेला जो जाणारा आंबा आहे तो जर आपण त्याची जी प्राथमिक प्रक्रिया जेव्हा आपण करतो तेव्हा जर आयपनिंग केलं आणि तो साधारण पोचेपर्यंत पाच दिवस राहतात मग पाच दिवसानंतर जेव्हा तो आंबा अमेरिकेमध्ये पोचतो तेव्हा तो पिकलेल्या अवस्थेत असतो आणि पुढे आपण त्याला पाच ते सात दिवस त्याला साठवणुकीचा कालावधी मिळणार असतो त्यामुळे त्याला पुरेसा कालावधी तिथे मिळतो आणि पिकलेला आंबा तिथं आपल्याला चांगल्या प्रकारे बाजारात विकता येतो त्याच्यातून चांगला दर आपल्याला प्राप्त करू सर आपण निर्यातीबाबत बघत आहोत तर जर मला समुद्रामार्गे जर माझा आंबा निर्यात करायचा असेल तर त्यासाठी मला कोणती काळजी घेणं गरजेचं आहे कारण का समुद्रामार्गे नक्कीच जास्त कालावधी लागतो बरोबर तर त्यासाठी काय प्रक्रिया करणं गरजेचं आहे किंवा काय जेव्हा आपण समुद्र मार्गाचा विचार करतो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते की त्याचा साठवणुकीचा कालावधी वाढवला पाहिजे सर्वसाधारण जे आपले जवळचे देश आहेत दुबई आहे सौदी अरेबिया आहे अशा देशांनाच आंबा आपण समुद्र मार्गाने पाठवतो बरोबर सारख्या देशाला जिथे आपल्याला समुद्र मार्गाने पाठवायचं तर वीस ते पंचवीस दिवस लागणार तर तेवढं पाठवणं आपल्याला शक्य होतं त्यामुळे जवळच्या देशांना आपण आंबा जेव्हा पाठवतो ते सुद्धा करताना आपण त्याचा साठवणुकीचा कालावधी वाढण्यासाठी विशेष काळजी घेतो त्याच्यामध्ये आपल्याला पहिली जी प्रक्रिया करावी लागते ती म्हणजे आंब्यातली उष्णता काढून टाकणं त्याला म्हणतात प्रिकुलिंग किंवा पूर्व शेतीकरण पूर्व शेतीकरण केल्यामुळे काय होतं की आंब्यातली उष्णता कमी केली जाते आंब्याची उष्णता कमी केल्यानंतर आंबा पिकण्याची प्रक्रिया ती विलंबाने होते अच्छा त्यामुळे पूर्व शेतीकरण करून आंब्याचं तापमान साडे तेरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आणलं की पूर्व शेतीकरणाची प्रक्रिया पूर्ण होते त्याच्यासाठी साधारणपणे सहा तासाचा कालावधी लागतो पण हे करण्याआधी आपल्याला आंब्याची बाकीचे प्राथमिक प्रोसेसिंग असतं ते करून घ्यावं लागतं ते करून झाल्यानंतर बॉक्समध्ये पॅक केल्यावरती आपण प्रिकुलिंग करतो अच्छा आणि ते जे प्रिकूल केलेले आंबे आहेत ते आपण कोस्ट मध्ये साठवणूक करतो जिथे साडे तेरा डिग्री तापमान मन ताप नि, नियंत्रित केलेलं असतो सर्वसाधारणपणे कंटेनरची जी भर आहे ती होण्यासाठी एक ते दोन दिवसाचा कालावधी लागतो अच्छा म्हणजे अशा प्रमाणे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे पण मग मा जर मला आंबा आंब्याची वाहतूक किंवा साठवणूक जसं तुम्ही म्हणालात तर ह्याबाबत मग मा मला काय निकष किंवा काय महत्वाचे किंवा काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा मा त्यासाठी मला समुद्र मार्गे किंवा मा वायू मार्गे किंवा मा मला स्थानिक बाजारपेठेत जरी है ने हे न्यायचं असेल तरी वाहतूक आणि साठवणूक हे खूप महत्वाचं आहे तर त्याबाबत काय काळजी घेणं आणि व्यवस्थापन त्याबाबत काय वाहतूक हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे हा कारण ज्याचा परिणाम त्याच्यावर फळाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो नक्कीच त्याच्यामध्ये पहिला जो फॅक्टर आहे की वाहतूक आपण कधी करावी आता तुम्ही भर उन्हात ना समजा हापूस आंब्याची वाहतूक केली तर निश्चितपणाने आंब्यामध्ये साख्या येण्याची शक्यता वाढते अच्छा त्यामुळे आंब्याची वाहतूक ही आपल्या सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे नऊ वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी सात वाजल्यानंतर म्हणजे देवाला तापमान कमी झालेलं असतं अशा पद्धतीने आपल्याला त्याची वाहतूक ही करावी लागते सर जसं आपण समुद्रामार्गे बघितलेलं बघितलेला आहे तर जर मला विमान निर्यात करायची असेल तर त्यासाठी या आंब्या पिकावरती कुठली प्रक्रिया करणं गरजेचं आहे विमान मार्गाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा विमान मार्गाने प्रामुख्याने ज्या लांब असणारे जे देश आहेत त्यांना आपण विमान मार्गाने प्रक्रिया करतो बरोबर त्याच्यामध्ये अमेरिका नंतर न्यूझीलंड युरोपियन देश हे प्रत्येक देशांना त्यांच्या देशाच्या मागणीप्रमाणे आपल्याला प्रक्रिया करणं आवश्यक असतं आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला जर तुम्हाला प्रक्रिया करायची असेल तर त्याला विकिरण प्रक्रिया करणं आवश्यक आहे विकिरण प्रक्रियेमध्ये त्याचे जे कोबाल सिक्सटीनची प्रक्रिया केली जाते आणि चारशे ग्रेस पर्यंत ती मर्यादित राखली जाते ही सुविधा वाशीला आपण कार्यान्वित केलेली त्याच्यानंतर जर न्यूझीलंडचा विचार केला किंवा युरोपियन देशांचा विचार केला तर आपल्याला बाष्पजल प्रक्रिया करावी लागते ज्याला व्हीएसटी व्हेपरी ट्रीटमेंट असंही म्हणतात ही प्रक्रिया जेव्हा करतो तेव्हा फळाचं तापमान हे सत्तेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस पर्यंत वाढवलं जातं आणि थंड पाण्याचा वापर करून ते नियंत्रित केलं जातं त्यांना थंड केलं त्यांना थंड केलं जातं त्याच्यानंतर तिसरी जी प्रक्रिया ज्याला उष्णजल प्रक्रिया म्हणतात युरोपीय देशांसाठी ती प्रक्रिया आवश्यक असते ह्याच्यामध्ये फळाचं तापमान जे आहे ते फळं पाण्यात सोडली जातात आणि पाण्याचं तापमान हे अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पासून साठ मिनिटापर्यंत दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग ती बाहेर काढली जातात मग परत त्याचं वाळवणी केली जाते ड्राइंग केलं जातं नंतर त्याचं पॅकेजिंग केलं जाते के देशाच्या मागणीनुसार आपल्याला प्रक्रिया करायला सर जाता आता तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना किंवा आंबा फळ उत्पादकांना काय संदेश देऊ शकता आणि त्यांना जर त्यांच्या समस्या निराकरण करायचं असेल तर कुठे ते संपर्क साधू शकतात जाता जाता मी निश्चितपणानं सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करतो की पणन मंडळामार्फत आंब्यासाठी विविध जी सुविधा केलेली आहेत त्या सुविधा केंद्रांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा जेणेकरून त्यांच्या फळाची गुणवत्ता चांगल्या प्रकारे निर्माण करता येईल आणि काढणी पश्चात व्यवस्थापनाचं चांगल्या प्रकारे काम करून त्यांचं उत्पन्नात वाढ होऊ शकेल त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे झिरो तेवीस बावन्न बावीस त्र्याऐंशी सत्याहत्तर प्रेक्षक हो मी जसं आधी उल्लेख केलेल्याप्रमाणे पन्नास ते साठ टक्के आंब्याचं उत्पादन हे भारतात होतं आता ह्याचं प्रमाण वाढवण्याचं हे तुमच्याच हातात आहे कारण का आंब्याची मागणी घटणार नाहीये तर जास्तीत जास्त वाढणार आहे कारण का सगळ्यांनाच माहिती आहे की आंबा हे सगळ्यांचं आवडतं असं फळ आहे आणि जसं आपल्याला जोशी सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही त्याची उपाययोजना नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला या पिकामधून फायदेशीर असं उत्पन्न मिळू शकतं आणि देशाच्या बाहेरही तुम्ही निर्यात करू शकता पण त्यासाठी तुम्ही सरांनी सांगितलेलं नक्कीच उपाययोजना करा जोशी सर तुम्ही इकडे आलात आणि एवढं महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल Сањадрива ни терпиме тоа мисе да не Носка, не вадим.